शनिवारला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपा नागपूर ग्रामीण तर्फे संविधान चौकात विविध विषयांवर सांकेतिक आंदोलन करण्यात आलं। या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी आतापर्यंत सरकारनं शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतला नसल्यानं आणि शेतकऱ्यांचा कापूस हा पिवळा पडत असल्याचे सांगितले। चंद्रशेखर बावनकुळे यांनी कापसाला 5,500 रुपये भाव, शेतकऱ्यांची वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांची खते बियाणे गावातच द्या, दुधाचे भाव वाढवून द्या, शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकर द्या अशी मागणी देखील करण्यात आली आहे। कापूस पिवळा पडायला लागलेला आहे, कापसाला खास सुटलेली आहे, 35% लोकांचा कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी करून टाकला आहे, 5,500 रुपये रेट दिला नाही, 3,500 रुपये खरेदी केला आणि जे आता सरकारने खरेदी केंद्र काढलेले आहे या सर्व खरेदी केंद्रावर व्यापाऱ्याच्या गळ्या लागल्या आहेत। ज्यांनी 3,500 रुपये खरेदी केली ते 5,500 रुपये सरकारला दिसत आहे, 2,000 रुपये प्रति क्विंटल स्कॅन्डल सुरू आहे। सरकारने उरलेला कापूस शेतकऱ्याच्या घरोघरी जाऊन खरेदी केला पाहिजे, त्यांना 5,500 रुपये रेट दिला पाहिजे, व्यापाऱ्यांनी जे लूट केली त्या लूटामध्ये ते लूट त्यांना परत मिळून दिली पाहिजे, 2,000 रुपये क्विंटल शेतकऱ्याचं नुकसान झालं ते भरून दिलं पाहिजे। दुसरीकडे सरकारने घोषणा केली होती की बी बियाणे हे आम्ही बांधावर देऊ, ग्रामपंचायत स्तरावर कोणते बी बियाणे मिळत नाही आहे, ग्रामपंचायत स्तरावर बी बियाणे सल्फेट मिळण्याकरता वेगळे वेगळे कॅम्प लावून सरकारने गावातच बी बियाणे दिलं पाहिजे, 30% बी बियाण्याचे रेट वाढले ते कमी केले पाहिजे। एकीकडे दुसरीकडे आपले आमदार समीर मेघे सेक्शन सावरकर यांनी पीक कर्ज शेतकऱ्यांना या महिन्यात पूर्ण मिळतं, 10% शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकांनी दिलं आहे, प्रत्येक बँकेमध्ये 2,000 शेतकरी रांगा लावून आहे, पीक कर्ज मिळालं नाही आहे, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पीक कर्जाचे कॅम्प लागले पाहिजे, गावातच पीक कर्ज उपलब्ध झालं पाहिजे अशी योजना सरकारने केली पाहिजे। माननीय अरविंद गजपिये डॉक्टर पोत। याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेचे खिसे रिकामे झाले असून 30 युनिट पर्यंतचे बिल माफ करण्याची देखील मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। माफ करावं पण अद्यापही ऊर्जा मंत्री किंवा महाराष्ट्र शासनाने असा निर्णय का नाही घेतला? 300 युनिट पर्यंत 3 महिन्याचं वीज बिल माफ केलं पाहिजे अशी मागणी आहे। मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल व्यक्ती रोजगाराला जाऊ शकला नाही, त्याला जेवायला अन्न नाही ते रेशनच्या अन्नावर जगताय, ते कसं बिल भरणार आहे? माजी डॉक्टर राऊतसाहेब ते सकारात्मक जे आहेत त्यांची माझी चर्चा झाली आहे, ते सकारात्मक आहे, त्यांना माझी विनंती आहे की राज्य सरकारकडनं त्यांचं पॅकेज मिळवा लागेल, राज्य सरकारकडनं पॅकेज मिळून महावितरण कंपनीला ते पॅकेज पास ऑन करावं लागेल आणि 300 युनिट पर्यंत विजेचं बिल माफ करणं शक्य आहे। राज्य सरकारने महावितरण कंपनीला मदत केली तर डॉक्टर राऊतसाहेब हे काळामासाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय देणारा चांगला मंत्री आहे, त्यामुळे त्यांनी हे विजेचं बिल माफ केलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या कापूस आणि चना खरेदीच्या संदर्भामध्ये आपली काय मागणी आहे? शेतकऱ्याचे कापूस 65% अजूनही घरी पडला आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला भाव पण मिळत नसल्यानं शेतकरी हताश झाल्याचे सांगत दुधाचे भाव सुद्धा वाढवण्याची मागणी केली आहे। सुधीर पारवे सर्व लोक त्या ठिकाणी दुधाचं निवेदन घेऊन आले आहे, दुधामध्ये 5 रुपयाचा रेट वाढला पाहिजे, हा शेतकऱ्याचा साईड धंदा आहे, जोड धंदा आहे, पण दुधाला रेट मिळत नाही आहे, दूध पडून आहे, एकीकडे दूध गेला, दुसरीकडे कापूस गेला, तिसरीकडे बी बियाण्याचे रेट वाढले, चौथीकडे खरीप हंगामात लोकांजवळ पैसा नाही आहे आणि त्यामुळे दुधाचे 5 रुपये रेट वाढले पाहिजे अशी मागणी आहे। या सांकेतिक आंदोलनात आमदार समीर मेघे, आमदार टेकचंद सावरकर, खासदार विकास महात्मे, नागपूर ग्रामीण बीजेपी अध्यक्ष अरविंद गजभिये, माजी नागपूर ग्रामीण बीजेपी अध्यक्ष राजीव पोद्दार, माजी आमदार सुधीर पारवे प्रामुख्यानं उपस्थित होते। विदर्भ स्टार न्यूज साठी राजेश खंडारे नागपूर।